महाराष्ट्र राज्याचे लाडके व्यक्तिमत्व नामदार दादाजी भुसे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री यांचा आज वाढदिवस, या वाढदिवसानिमित्ताने इथे जनसागर आलेला आहे, जनसागर लोटलेला आहे. त्यांना मनापासून शुभेच्छा देण्यासाठी अनेक विविध स्तरातील विविध पदावरील विविध असे कार्यकर्ते इथे आलेले आहेत, सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत, सर्वसामान्य जनता देखील आहे. त्यापैकी आपण बघतोय ही महिला मंडळ देखील इथे आहेत, यांच्याकडनंही आपण जाणून घेऊ त्यांच्या भावना. नाशिक येथूनही नाशिक येथून खास नाशिकहून लाडक्या व्यक्तिमत्व नामदार दादाजी भुसे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नाशिकच्या महिला आणि मालेगावच्या शिवसेना महिला आघाडीचे लोक इथे आहेत. जाणून घ्या त्यांच्याकडनं त्यांच्या भावना काय म्हणताय. आपण आपलं नाव सांगा आणि ग्रामीणचे जिल्हा प्रमुख मंगलाताई भास्कर, आदरणीय नाशिक जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री दादासाहेब भुसे यांना वाढदिवसाच्या खूप खूप भगव्यामाई शुभेच्छा. आणि आम्ही शुभेच्छा देण्यासाठी नाशिकहून मालेगावला आलेलो आहे. मालेगावच्या पण महिला आपल्याकडे संगीता चव्हाण आहेत, जाणून घ्या त्यांच्याकडे. आज मालेगाव तालुक्याचे लाडके नेतृत्व दादासाहेब भुसे यांचा 58वा वाढदिवस आपण इथे साजरा करत आहोत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व शिवसेना महिला आघाडी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांना आम्ही आमच्या सगळ्यांच्या वतीने त्यांना उदंड निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. आणि आपले पालकमंत्री नाशिक जिल्ह्याचे दादासाहेब यांना अशीच उत्तरोत्तर त्यांनी प्रगती करीत राहो आणि आपल्या मालेगाव तालुक्याची प्रगती हो, आणि अशा आम्ही त्यांना सगळ्यांना महिला आघाडीच्या वतीने पूर्ण तालुक्याच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. आपलं काय नाव आहे आणि आपलं काय पद आपण काय सांगा. नमस्कार, मी निशा नानाबाई निकम, मी संजय गांधी सदस्य आहे. साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी महिला आघाडी शहर प्रमुख आहे, माझी नगरसेविका छायाताई शेवाळे. आपल्या नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री, आपल्या नाशिक मालेगावचे भाग्य विधाते दादासाहेब भुसे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांना उदंड आयुष्य लाभो, आई तुळजाभवानी त्यांना उदंड आयुष्य देवो, निरामय निरोगी आयुष्य जावो, साहेबांना उदंड आयुष्य लाभो, बस एवढ्याच शुभेच्छा. नमस्कार, रोशनी कुंभार्डे, शिवसेना महिला आघाडी नाशिक ग्रामीण चांदवड. साहेबांना आपले जे लाडके पालकमंत्री आहे नाशिकचे दादाजी भुसे साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप भगव्यामय शुभेच्छा. आणि आज हा जो त्यांचा वाढदिवस आहे, एवढा असं वाटतंय की दिवाळी सणच आहे, उत्सवच साजरा केला जातोय. साहेबांना असंच दीर्घ आयुष्य लाभो आणि साहेब अशीच पुढे प्रगती करत राहो, सगळ्यांवर त्यांच्या असेच भरभरून शुभेच्छा आहेत. आणि साहेबांचं इतकं छान काम आहे, तसंच पुढे चालू राहो, आमची सगळ्यांची ही शुभेच्छा आणि मनोकामना. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद. खूप चांगल्या पद्धतीने आपण शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत. आपण बघितलं की त्यांनी सांगितलं की जणू काही एक दिवाळी तिथे आहे, लोक आनंदाने साहेबांचा वाढदिवस साजरा करतायत. नाशिक, चांदवड, मालेगाव, विविध ठिकाणून जिल्ह्यातले लोक इथे आलेले आहेत साहेबांच्या दीर्घायुष्यासाठी, साहेबांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देण्यासाठी. आपण बघतोय की विविध स्तरातील डॉक्टर, इंजिनियर, सगळे असे मोठमोठे लोक, कोणी सर्वसामान्य जनता आणि विविध तालुक्यातील सगळे लोक जनसागर इथे आलेला आहे साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी. आपल्याकडे एक ज्येष्ठ डॉक्टर जतीन कापंडेस आपल्या बरोबर आहे, आपण त्यांच्याकडनं त्यांच्या भावना जाणून घ्या. साहेबांच्या अत्यंत जवळचे सहकारी मानले जातात तालुक्याकडनं व जिल्ह्याकडनं, तसेच महाराष्ट्राकडनं माननीय दादासाहेब भुसे यांना सर्वांचे आशीर्वाद देत आहेत, सर्वांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. हीच त्यांची कामाची पावती. मालेगाव तालुक्याचे भाग्य विधाते, महाराष्ट्र राज्याचे मंत्री, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दादासाहेब भुसे यांना वाढदिवसाच्या फार फार शुभेच्छा. एक मंत्री स्तरावरचा माणूस, परंतु सर्वसामान्य पब्लिकला नेहमी अवेलेबल होणारे, 24 तास अवेलेबल होणारे असे आमचे दादा भाऊ, ज्यांनी या मालेगाव तालुक्यातल्या सगळ्यांना एवढं प्रेम दिलं आहे, त्यामुळे आज त्यांच्या प्रेमाची जी पावती आहे का, सर्वसामान्य माणूस आज इथे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहे. आज आमच्या पूर्ण मालेगाव वासियांतर्फे, तमाम शहरवासियांतर्फे माननीय नामदार साहेबांना असंख्य वाढदिवसाच्या फार फार शुभेच्छा. साहेब सतावो, हीच आमची ईश्वरच्यांनी प्रार्थना. आपल्याबरोबर मराठा महासंघाचे, त्याचबरोबर माजी शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी इथे आहेत. जितूआबा देसले, आपण त्यांच्या, जितूआबा पाटील यांच्याकडनं आपण बघू. नाशिक जिल्ह्याचे भाग्य विधाता माननीय नामदार दादासाहेब भुसे
यांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा। श्री प्रकाश तालीम संघ, बालाजी प्रतिष्ठान, मालेगाव ग्रामीण स्वस्त धान्य दुकानदार संघटना, शिवजयंती उत्सव समिती व तसेच तमाम गावातील सर्व तालीम संघांच्या वतीने माननीय आमदार दादासाहेब भुसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। दादासाहेबांनी आज एक अनोखा प्रयोग केलेला आहे, आनंद आश्रम म्हणून तिथे आज जवळजवळ 1000 विद्यार्थ्यांना बोलून त्यांना जीव घातले, नाश्ता केलेला आहे, त्यांना खेळण्यासाठी तिथे वस्तू अशा केलेल्या आहेत। माननीय दादासाहेब भुसे यांनी जी संकल्पना केलेली आहे ती अति उत्तम आहे, ती पूर्ण महाराष्ट्रात कुठे नसेल येत्या 4 ते 5 महिन्यात संपूर्ण मालेगाववासियांना दिसेल। खूप खूप धन्यवाद। त्याचबरोबर आपलं नाव आणि पद सांगा। आम्ही सातमाण्याहून आलोय मालेगाव तालुक्यातून। सर्वसाधारणपणे साहेबांची जी विकासगंगा तालुक्यासाठी आणि आपल्या राज्यासाठी जी चालू आहे, या विकासगंगेमध्ये आपल्या तालुक्याचा सगळ्यांचा साहेबांना अनेक अनेक शुभेच्छा आहेत आणि अशीच विकासगंगा साहेबांची पुढेही चालत राहो आणि याच्या पुढेही येणाऱ्या काळामध्ये अनेक प्रकारचे साहेबांनी उपक्रम सादर करावेत आणि आमच्या गावातर्फे साहेबांना खूप खूप शुभेच्छा। दादाजी पगार राहणार कजवाडे, मी उपसरपंच कजवाडे ग्रुप ग्रामपंचायतीचा आहे, त्याचप्रमाणे संजय गांधी निराधार कमिटीचा सदस्य आहे। मागील 15-20 वर्षापासून जर बघितला आणि त्याच्यात मागील या 5 वर्षापासून जो बघितला साहेबांचा कामाचा स्पीड, मोठ्यातलं मोठं काम आणि छोट्यातलं छोटं काम हे सर्व साहेबांच्या माध्यमातून होत राहील। त्याच पद्धतीने तुम्ही बघितलं संजय गांधीच्या माध्यमातून गोरगरिबाला पगार असेल, जे बांधकाम कामगारवाले असतील त्यांना पेट्या वाटप असतील, त्यांना भांडे वाटत असतील आणि त्याचा विमा असेल, म्हणजे दृष्टिकोन कसा ठेवावा या नेतृत्वाने आणि त्यांनी दुसरी मंडळीने त्याचा कसा येवा घ्यावा की यांकडं बघावं। जर तुम्ही आत्ता बघितलं मोठ्यातलं मोठं काम MIDC सारखं काम असेल या तालुक्यामध्ये आणि ह्याच तालुक्यामध्ये जो रोजगारावरती कामाला जात असेल त्याचंही काम बघा आणि साहेबांनी सर्वांचा ताळमेळ घालून मालेगाव तालुक्यातील जनतेचा विकास साधण्याचं काम केलं हे निश्चितपणाने साहेब पुढच्या 2024 निवडणुकीमध्ये साधारणतः साहेब 70 ते 80 हजार मतांनी निवडून येतील याच्याबद्दल आमच्या मनात काही शंका नाही आणि 100% हे आता ही जी तुम्ही बघताय वातावरण ही विजयाचीच नांदी आहे। येणारा काळ हा मंत्री मोदी दादासाहेब भुसेंचाच आहे आणि अजून त्यांच्या हाताच्या त्यांच्या माध्यमातून या तालुक्याचा विकास हो हीच आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि त्याचप्रमाणे त्यांना या निमित्ताने वाढदिवसाच्या शुभेच्छाही देतो। मेरा नाम परवेज अहमद इनकलाबी है। मैंने मालेगांव शहर में भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुति के काम के लिए माननीय आमदार भुसे साहब के साथ मुस्लिम वार्डों में 15 शाखा का उद्घाटन करने का निर्माण किया। साहब ने मालेगांव शहर के अंदर मुस्लिम इज्तिमा में फार मोटी कामगिरी की। साहब ने कुमारवाड़े के अंदर एक शराब के अड्डे को उखाड़ के फेंक दिया और कल 5 मार्च को साहब ने मालेगांव शहर में जो ताली के अड्डे थे और उसमें जो मेडिकल नशे गोली मिलाकर हिंदू मुस्लिम जनता का सत्यानाश करने वालों को कल 5 मार्च को दादा भुसे साहिब ने सबक सिखाया। मैं साहिब को महाराष्ट्र विधानसभा के शेर महाराष्ट्र असेंबली है, शक्तिशाली आमदार है, मैं साहिब को अभिनंदन करना चाहता हूँ। अब मालेगाव में गुन्हेगारी खत्म होगी। तुम्ही कुठून आले, काय म्हणाल तुम्ही? चंदनपुरी गावातून आले आम्ही। काय म्हणाल तुम्ही? आम्ही वाघुजे देवाचे गाणे म्हणायला दादा भाऊंचे वाढदिवसा निमित्त आम्ही चंदनपुरीहून सगळे गाव ग्रामस्थ आलेले। साहेबांना खंडराव महाराज उदंड आयुष्य देवो, ही मल्लारचरणी प्रार्थना करून आम्ही सर्व युवक आलेलो आहेत साहेबांना भेटण्यासाठी। खास चंदनपुरीहून हे वाद्य आणि नृत्य करत आणि हे वाजवत आणि त्या पद्धतीने त्यांचं हे म्हणत आणि साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी खास चंदनपुरीहून हे सगळे युवा वर्ग आणि हे सगळे आले मोठ्या उत्साहाने इथे आले आहेत त्यांना साहेबांना मनापासून शुभेच्छा देण्यासाठी। Thank you.
आपण बघतोय साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी हा ग्रुप इथे आलेला आहे. आपण जाणू क्या नाम है आपका और क्या यावर अली कहां से आए आप? रमजानपुरा. क्या बोलना चाहोगे आप? हम लोग के महाराष्ट्र के सुपर स्टार कैबिनेट मिनिस्टर नासिक जिला पालक मंत्री श्री दादाजी भुसे का जन्मदिन मनाने के लिए सारे मुसलमान यहाँ आए हुए. अच्छा क्या और मतलब कितने लोग आए आप? आए बहुत है, 100-200 से ज्यादा है. हम बोलो नबी वायरमैन. नबी वायरमैन. क्या बोले? नबी वायरमैन. नबी वायरमैन. नबी वायरमैन. क्या बोलना चाहोगे आप? बोलो. ये इनके जैसा साहब कोई नहीं है गाँव में. अच्छा हमारे दादा भूसे जैसा साहब कोई नहीं है. हमारे दादा भूसे जैसा साहब कोई नहीं गांव में. हम दादा भूसे को दिल से उनको जन्मदिन की शुभकामनाएं देने के लिए यहाँ पे आए. महाराष्ट्र का सुपर स्टार कैबिनेट नासिक जिला पालक मंत्री श्री दादाजी भूसे जिंदाबाद. जिंदाबाद. फोटोग्राफर असोसिएशन तर्फे साहेबांना एक वेगळ्या पद्धतीने शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. आज यांनी इथं सकाळपासून हे डायरेक्ट स्क्रीन इथं लावलेलं आहे जनतेच्या जनतेला दाखवण्यासाठी. जी गर्दी आहे, अमाप गर्दी आहे, या स्क्रीनमुळे त्यांना सोपं झालेलं आहे. काय भावना आहे त्या फोटोग्राफर असोसिएशनच्या, जाणून घेऊया त्यांच्याकडून. आपलं नाव काय, आपलं पद काय आणि आपण सांगा. मी मालेगाव फोटोग्राफर असोसिएशनचा अध्यक्ष किरण सोलवणे. मालेगाव फोटोग्राफर असोसिएशनच्या स्थापनेपासून माननीय श्री दादासाहेब भुसे यांनी आमचे पालकत्व स्वीकारले आहे. मागील 5 ते 7 वर्षापासून आमच्या पूर्ण असोसिएशनची ते पॉलिसी दरवर्षी रिन्युअल करून देतात व आमच्या असोसिएशनच्या मागे ते खंबीरपणे उभे आहेत. त्यामुळे आम्ही या वर्षी बॅनर न लावता स्क्रीन लावून त्यांच्या पूर्ण कामांचे इथे व्हिडिओ प्रसारित केलेले आहेत व त्यांना या स्वरूपात शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांना वाढदिवसाच्या मालेगाव फोटोग्राफर असोसिएशन तर्फे हार्दिक शुभेच्छा. येथून शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज बोले आपल्या बरोबर आहेत, त्यांचे सगळे सहकारी बरोबर आहेत. ते खास धुळे येथून इथे साहेबांना शुभेच्छा, त्यांच्या काय भावना आहेत जाणून घ्या त्यांच्याकडून. सर्वसामान्यांचा नेता, लोकनेता कसा असावा तर भुसे साहेबांसारखा असावा, असा सर्वांमध्ये मिसळणारा नेता ज्यावेळेस कार्यकर्त्यांना सहज उपलब्ध होतो त्यावेळेस अशा पद्धतीचा कार्यकर्त्यांचा एक मधाचा पोळा जसा असतो, जशा माशा मधाच्या पोळ्याला लटकलेल्या असतात, त्याच पद्धतीने कार्यकर्त्यांचं हे मोह साहेबांच्या वाढदिवसानिमित्त भेटण्यासाठी आलेलं आहे. साहेब हे सर्वसामान्यांचे नेते आहेत. यांची उत्तर महाराष्ट्रामध्ये साहेबांची करोड्यांपासून माधारांपर्यंत सर्वांमध्ये एक वेगळी क्रेज असल्यामुळे साहेबांचा वाढदिवस इथे अनोख्या पद्धतीने साजरा होतोय आणि तो सर्वसामान्यांचा नेत्याचा वाढदिवस म्हणून साजरा होतोय. धन्यवाद. साहेबांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा होतोय अशा पद्धतीच्या भावना आणि खास धुळे येथून सर्व सहकारी त्यांचे इथे आलेले आहेत आणि त्यांनी मनापासून साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत. पुढील भविष्यासाठी देखील आपण शुभेच्छा दिलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद. भुसे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी स्वतः आपल्याला सगळ्यांना वाटते रे साहेबच आहे, पण साहेब जरी नसले तरी साहेब यांच्या अंतःकरणात आहे म्हणून हे इथे आलेले आहेत. आणि धर्मवीर 2 पिक्चर साठी साहेबांची भूमिका करण्यासाठी यांची निवड झालेली असं देखील मला समजलेलं आहे. त्यांच्या धर्मवीर 3 साठी तर आपण बघताय त्यांना, तर आपण यांच्याकडनं जाणून घेऊया साहेबांसाठी काय भावना आहे त्यांच्या. आम्ही साहेबांचे वीस 25 वर्षापासून सैनिक आहेत. साहेब म्हणजे आमच्यासाठी भगवान आहे, गॉड आहे. आणि धर्म 2 तर गेला पण 3 साठी आम्ही भगवंताला प्रयत्न करतो की साहेबांसाठी साहेबांनी एवढं काम करावं. आणि मतदारसंघातलं हे सौंदाण्याचं आहे. माझं नाव आहे प्रवीण क्षत्रिय सौंदाणा. आणि आज दादा भुसेंना वाढदिवसा करतो, साहेबांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. या कार्यालयात जिथे साहेब आहेत आणि साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे, रिक लागलेली आहे. इथे आपण बघतो ही सर्वोत्तम निरीक्षक आहे. जाणून घेऊया आपण तुमचं नाव सांगा आणि तुमच्या भूमिका काय आहे. मी सारंग नंदलाल बोरसे, मी शिवसेना विभाग प्रमुख काम बघत असतो मालेगाव शहरात. आणि आज एवढा आनंदाचा दिवस आहे
साहेब शक्यतो वाढदिवस साजरा करत नाही, पण साहेबांनी आम्हाला यावर्षी एक गॉड गिफ्ट दिलेले आहे की आज साहेबांनी वाढदिवस आम्हाला सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे दर्शन घेण्यासाठी साहेबांनी आज वेळ दिला, त्याबद्दल साहेबांचं खूप खूप धन्यवाद. आणि साहेबांची अहोरात्र मालेगाव तालुक्याची महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याचं व्रत अखंड व्रत चालू राहील. आणि साहेबांच्या पाठीशी पूर्ण तालुका पूर्ण नाशिक जिल्हा हे समस्त सगळ्यांचे आशीर्वाद साहेबांच्या पाठीशी आहे. आणि साहेब तुम जिओ हजारो साल साल के दिन हो 50,000. नाशिक जिल्ह्याचा विकास पुरुष माननीय पालकमंत्री आमच्या प्रेरणास्थान दादासाहेब भुसे यांना प्रचंड प्रमाणात गर्दी ही पूर्ण जिल्ह्यातून मुंबईतून व महाराष्ट्रातून विकासाकडे नेणारी ही जनता साहेबांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा देण्यासाठी आली आहे. तरी मी संगमेश्वरातून श्री निलेश जगताप शिवसेना विभाग प्रमुख आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो की साहेबांना उदंड आयुष्य लाभो. जय महाराष्ट्र. आपका नाम क्या है? साखरा बानो इकबाल अहमद. दातार नगर महिला अध्यक्ष. महिला अध्यक्ष बोलिए, क्या बोलना चाहोगे? आइए बोल नहीं साहब से. साहब का बर्थडे के लिए आए. हाँ. साहब की मुबारकबादी के लिए. साहब को मुबारकबाद देने आए. कौन कौन आए आपके साथ? हमारे साथ तो बहुत सारी फैमिली है. आप इधर आइए. साहब से मिलना है. आप उनके सामाजिक संस्थे का अध्यक्ष है. मी माजी केंद्र प्रमुख आहे. या ठिकाणी महाराष्ट्राचे विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय आमदार दादासाहेब भुसे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. आणि त्यांनी आतापर्यंत आमच्या शिक्षण खात्यात केलेल्या प्रक्रियेत अतिशय मोलाची कामगिरी केलेली आहे. त्याचप्रमाणे मालेगावच्या विकासात सुद्धा आज रस्त्यांचं काम पाहिलं असेल, कृषी विद्यापीठ पाहिलं असेल, वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था या ठिकाणी आणण्यासाठी साहेब सतत प्रयत्न करत आहे. आणि अशा या विकास पुरुषाला आपलं औक्षण करणं, आपण शुभेच्छा देणं हे मी आमच्या सामाजिक संस्थेसाठी सुद्धा त्यांनी अतिशय मोलाचं काम आतापर्यंत केलेलं आहे. आणि त्यांना सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी आज आम्ही आमच्या आपुलकी सामाजिक संस्थेमार्फत या ठिकाणी आलेलो आहोत. आपण बघतोय यांनी चक्क या मोबाईलवरच साहेबांच्या बरोबर अशाच पद्धतीने आपण बघतो इथे. हे बघा एक मिनिट. हे बघा इकडे पण अनेकांनी साहेबांवर असलेलं आपलं प्रेम अशा पद्धतीने त्यांनी व्यक्त केलेलं आहे. आणि इथे शुभेच्छा देण्यासाठी हा जनसागर उसळलेला आहे. अतिशय मोठ्या प्रमाणात इथे लोक आलेले आहेत. आपण बघतोय अनेक विविध क्षेत्रातील विविध भागातील विविध एरियातील लोक इथे मोठ्या प्रमाणात मगाज जवळजवळ साधारणतः 7 वाजेपासून 2 तासाच्या वरती अजूनही प्रचंड ओघ नागरिकांचा साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी इथे येत आहोत. शिवसेना महानगर प्रमुख विनोद वाघ आपल्या बरोबर आहे. अतिशय निष्ठावंत कार्यकर्ते आमदार दादाजी भुसे यांचे अगदी सुरुवातीपासून साहेबांना ते प्रचंड मोठ्या प्रमाणात साहेबांबरोबर साहेबांच्या साठी ते साथ देत आहेत, साहेबांबरोबर सातत्याने राहत आहेत. काय त्यांच्या भावना जाणून घेऊया. आज 6 मार्च सर्वांचे लाडके लोकप्रिय नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दादाजी भुसे साहेब यांचा आज वाढदिवस. आज आपण बघत असाल आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आपण कव्हरेज घेत आहात. हा मालेगाव शहरात उसलेला जनसागर हीच कामाची पावती देण्यासाठी नामदार भुसे साहेबांना संध्याकाळी 5 वाजेपासून आता जवळपास 10 वाजत आलेले आहेत तरी सुद्धा गर्दीचा ओघ आणि शुभेच्छांचा ओघ थांबायचं नाव घेत नाहीये. अतिशय मोठ्या संख्येने मालेगाव शहरातील सर्व पक्षीय नेते मंडळी असेल, कामगार असतील, कष्टकरी असतील, सर्व संघटनांचे पदाधिकारी असतील, व्यापारी वर्ग असेल, उद्योजक असेल, डॉक्टर इंजिनियर, सर्व क्षेत्रातील, शैक्षणिक क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील संबंध मालेगाव शहरातील मान्यवर आज माननीय दादाजी भुसे साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आपला वेळात वेळ काढून या ठिकाणी 2-2, 1-1, 1.5 तासाचा वाट बघून थांबून शुभेच्छा देत आहेत. हीच मी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की खऱ्या कामाची हीच पावती आज नामदार भुसे साहेबांना
जनतेकडून मिळत आहे. आपण एरवी बघत असाल वाढदिवस साजरा करण्यासाठी लोकांना बोलवावा लागतं, सांगावा लागतं, परंतु आज भुसे साहेबांना हा वाढदिवस, आज कॅबिनेट बैठक होती मुंबई येथे, साजरा करायचा नव्हता, परंतु कॅबिनेट बैठक ही अचानक रद्द झाल्यामुळे काल संध्याकाळी 6 वाजता आम्हाला निरोप मिळाला की भुसे साहेब उद्या मालेगावात राहणार आहे. आणि भुसे साहेबांना न माहिती मालेगाव शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यांनी नियोजन केलं, आणि एवढ्या आजच्या दिवसाचं हे फक्त नियोजन आहे. आणि या मोठ्या नियोजनामध्ये आज अतिशय ढोल ताशाच्या गजरात आपण बघत आहात, मोठ्या संख्येने कार्यकर्ते युवक साहेबांना भेटण्यासाठी येत आहेत. त्यास मी आजच्या दिवशी अनंत आयुष्याच्या, दीर्घ आयुष्याच्या अनंत शुभेच्छा मी भुसे साहेबांना देतो, आणि वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. असेच काम भुसे साहेबांच्या माध्यमातून मालेगाव शहर, जिल्हा, नव्हे तर महाराष्ट्रासाठी होत राहो, ही आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांचा आहे. आपण बघूया इकडे आपण इकडे बघतोय. कुठून आला तुम्ही आणि काय, कुठलं गाव आणि काय म्हणालो? आम्ही श्रीरामनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे त्या विभागातून आलेलो आहोत. श्रीराम स्वराज मंडळ तर्फे आम्ही आलेलो आहोत. काय काय आपण काय म्हणाल? आमचे जर मान्यवर मंत्री साहेब यांचं नितांत प्रेम आहे आमच्या श्रीरामनगरावर, त्या प्रेमापोटी आम्ही सर्व तरुण मंडळी घेऊन त्यांना भेटीसाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आज इथं उपस्थित झालो आहोत. माझे नाव किरण मनोहर पाटील, मी राहिला कलेक्टर पट्टा येथे आहे. आज आपल्या मालेगाव शहराचे विकास पुरुष माननीय नामदार दादासाहेब भुसे यांचा वाढदिवस, त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज त्यांना येथे शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत. साहेबांनी लोककल्याणकारी बरेच कामं केलेली आहेत, परंतु साहेबांचे एक जे साहेबांनी आमच्या मित्रपरिवारासाठी केलेले काम आहे ते आमच्यासाठी अविस्मरणीय असं आहे. कारण की हे आमचे मित्र आहेत सोमनाथ चौधरी, यांची 2020 साली लिव्हर डॅमेज झालं, 2022 साली लिव्हर डॅमेज झाल्यामुळे आम्ही सर्व मित्रपरिवार साहेबांकडे आलो. ते लिव्हरचं ट्रान्सफरचं ऑपरेशन सांगितलं होतं, तर साहेबांनी एक मिनटं विलंब न करता माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांना फोन केला आणि शिंदे साहेबांनी तात्काळ चक्र फिरवले व भावना मुंबई येथे धीरूभाई अंबानी यांचं जे हॉस्पिटल आहे रिलायन्सला तिथं लगेच ॲडमिट करायला लावलं व तिथलं यांना तत्काळ जी उपचार मिळालं त्यामुळे आज हे आमच्यासमोर उभे आहेत. तर विकास कामं रस्त्यांचे, गडरींचे, याच्याबरोबर माणसांना ओळखणारा असा हा नेता आहे आणि माणसांमध्ये जीव टाकणारा असा हा नेता आहे. एक सर्वसाधारण कार्यकर्त्यालाही जर कधी दुःखात किंवा दवाखान्यासाठी साहेबांना जर भेट घेतली आणि कानावर गेलं साहेबांचा, तर साहेब कोणत्याही परिस्थितीत असतील पण साहेब एक फोन तिथे लावतील आणि त्या माणसाची तिथं उपचाराची व्यवस्था करून मगच पुढे जातील. असे साहेब आहे, साहेबांना उदंड निरोगी आयुष्य मिळो असं मी श्री झांजेश्वर महादेवाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. गरिबांचे कैवारी, आम जनतेचे नेते माननीय दादासाहेब भुसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपण बघितलं नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार दादाजी भुसे यांच्या आज वाढदिवसानिमित्ताने विविध स्तरातील, विविध भागातील सर्व नागरिक इथे मोठ्या प्रमाणात आले. एक जनसमुदाय, प्रचंड मोठा असा जनसमुदाय इथे उसळलेला आपल्याला दिसला. लोकांनी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सगळ्यांनी आपापले अनुभव सांगितले आणि अशा अनेक प्रकारच्या शुभेच्छा नागरिकांनी दिल्या. अनेकांनी आपल्या जुन्या आठवणी सांगितल्या, आपल्याला कशा पद्धतीने साहेब एक कर्तृत्ववान पुरुष, या विकास पुरुष अनेक उपमा देत लोकांनी इथे साहेबांना मनापासून हार्दिक शुभेच्छा दिल्या. आपण ते सगळं बघितलं तर अशा पद्धतीने आमदार दादाजी भुसे साहेबांचा यांचा प्रचंड जनसमुदायाच्या उत्साहात इथे एक वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी महाराष्ट्र न्यूज इन्चार्ज हरीश मारू. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा, प्रबंधभूमी ऍप डाऊनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.